रोमांचे झरार बदलालित्य संघर्ष नाट्य तुंबळ युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची ओढी अवैध फोई भेदणारी हुरेचना सांघिक कामगिरी सगरतबगार झेंडा मिरवणारा आखाडा एक सुंदर आणि देखणी स्पर्धा आपण पाहत आहे. श्रीदेवी यक्षिणी कबड्डी संघ बाणगाव आणि हनुमान मित्र मंडळ बाणगाव बाजार यांच्या माध्यमातून आयोजित कबड्डी स्पर्धा कबड्डी थरार आपण बाणगाव नगरीत अनुभवताय पाहताय. मेगा फायनलचा सामना उपस्थित सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मेगा फायनल सामना आपण पाहताय समुद्र कौलव विरुद्ध अश्वस्थ गिरुबा भटवाडी बाणगाव हे दोन संघ एकमेकांसोबत भिडताना पाहायला मिळतात. मैदानावरती गुणसंख्या आपल्याला पाहायला मिळते एक विरुद्ध शून्य असे गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा गुणसंख्या बरोबरीत एक विरुद्ध एक दोन्ही संघाच्या माध्यमातून खातं खोललं जातंय. श्री गणेश होतोय गुणसंख्येचा जर्सी नंबर 11 साहिल पाटील रेड आहे रेड बोर्डच्या वरती. साहिल पाटील रेड आहे रेड बोर्डच्या वरती बघावं लागेल. फुल ऑन डिफेन्स पैत्रावरती पाहायला मिळतोय अश्वस्थ गिरोबा संघाच्या वैष्णव सुरेखेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय या संपूर्ण स्पर्धेत. तोच साहिल पाटील निश्चितपणे या मेगा फायनलमध्ये निश्चितपणे तीच कमाल करेल त्याच उद्देशाने निश्चितपणे मैदानात पाहायला मिळेल. निश्चितपणे दुसरं अजून या मॅचमध्ये पहिल्यांदा आचरण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन निश्चितपणे पाहायला मिळतोय अश्वस्थ गिरोबा भानगाव संघाचा रेडर शिवमुद्र अकौल संघाच्या गोट्यात. टॅकल करण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतोय सक्सेसफुल टॅकल मैदानावरती शिवपुत्र कौलव संघाचे नायक देखील ठरेल. माघारी परत निलेश एमटी रेडची सांगता करून माघारी पाहायला मिळतोय. पुणे जसे क्रमांक 7 दुसरं देखील जसे क्रमांक 7 सुरे कामगिरी अश्वस्थ गिरुबा माणगाव संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. पुणे या मेगा फायनल मध्ये कुठच्या संघ या चमचमत्या ट्रॉफी आपलं नाव होत यावेळेस म्हणावं लागेल. पुणे दोन गुणांची कमाई अश्वस्थ गिरुबा माणगाव संघाच्या बाजूने पुणे पाहायला मिळते. 3-3 असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती बरोबरीत चाललेला सामना. पहिला खेळ हा प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतोय निश्चितच बघावं लागेल. साहिल पाटील पुन्हा एकदा रेडर रेड मोर्चा वरती समोर ब्लॉक करण्याचा प्रयत्न बसतोय. पुन्हा एकदा एक गुण घेऊन साहिल माघारी परततोय. गुणसंख्या वधारली जाते. शिवमुद्रा कौलव एका गुणाची आघाडी प्राप्त करतोय. 4-3, 3-4 असा गुणफलक मैदानावरती. यावेळेस देखील सुरे टॅकल म्हणावा लागेल शिवमुद्रा कौलव संघाच्या बाजूने. जसे क्रमांक खेळ मेगा फायनल सामना आपण पाहताय. कबड्डी थरार आपण अनुभवताय या मैदानावरती. डू ऑर डाय रेड हुटर वाजला जातोय. खतऱ्याची घंटी वाजली जाते मैदानावरती. 5 डिफेन्स साहिल पाटील रेड आहे रेड बोर्डच्या वरती. कोणती कमाल करण्याचा प्रयत्न असेल का डिफेन्स टॅकल करण्यात यशस्वी ठरेल का हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण. रिस्क घ्यावी लागेल रेडरला. थोडासा संयम दाखवावा लागेल डिफेन्सला. आता मात्र शेवटच्या 10 सेकंदांचा बजर वाजतोय. थोडीशी चूक डिफेन्सच्या माध्यमातून टॅकल करण्याचा प्रयत्न बसतोय. पुन्हा एकदा साहिल पाटील एक गुण घेऊन माघारी परततोय. गुणसंख्या 6-3 या ठिकाणी देखील डू ऑर डाय रेड आहे. निश्चितपणे दुसरं देखील डू ऑर डाय असेल यावेळेस पाहावं लागेल का जो साहिल पाटील जो पॉईंट आहे तो पॉईंट मात्र परत यावेळेस मिळतो काय निश्चितपणे पाहावं लागेल. जसे क्रमांक 7 यावेळेस रेड मोर्चावरती पाहायला मिळतोय. निश्चितपणे क्रमांक 7 माध्यमातून यावेळेस बोनसचा प्रयत्न पाहायला मिळतोय. पाहावं लागेल पंचांच्या निर्णयाकडे असेल सगळ्यांच्या लक्ष. माघारी परत यावेळेस एकेरी गुणाची कमाई करून माघारी पाहायला मिळतोय. निश्चितपणे शिवमुद्रा कौलव संघाच्या बाजूने पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय रेड मोर्चावरती तो म्हणजेच साहिल पाटील. 4-6 असा गुणफलक. 2 गुणांची नाममात्र आघाडी ती म्हणजे शिवमुद्रा कौलव संघाची. दोन्ही संघाची स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळते डू ऑर डाय रेड वर खेळण्याची. बघावं लागेल थोडीशी डिफेन्स मध्ये हालचाल केली जाते. 5 डिफेन्स का खोलवर चढाई करून रेडरच्या माध्यमातून पॉईंट घेण्याचा प्रयत्न असेल का निश्चितच हँड टच करण्याचा प्रयत्न दावा केला जातोय मैदानावरती. कॉर्नर वरती हँड टच केल्याचा. पुन्हा एकदा निश्चितच माघारी परततोय रेडर आणि त्यानंतर एमटी रेडची सांगता केली जाते. दावा केला गेला होता हँड टचचा मात्र दावा फेटायला जातोय पंचांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा रेडर रेड मोर्चावरती त्या ठिकाणी पाहायला मिळतोय जर्सी नंबर. बघावं लागेल काय घडेल या रेडरच्या माध्यमातून. डिफेन्स मध्ये हालचाल केली जाते. टोटच करण्याचा प्रयत्न सुरेख टोटच राईट कव्हर वरती आपल्याला पाहायला मिळतोय भाईदरावरती. आणि पुन्हा एकदा एक गुण घेऊन बाजारी परततो रेडर. गुणसंख्या 5-6, 6-5 आणि त्यानंतर प्रत्युत्तर दाखल साहिल पाटील
जर्सी नंबर 1111 11 नंबरची जर्सी आपल्याला पाहायला मिळते रेडर रेड मोर्चा वरती. जिपणे शिवमुद्रा कौलू संघाचं अस्त्र भांबाशी आवेश केला. अँकल होल पाहिला होता परंतु त्यानंतर मात्र सुरेगेसके भावाला गेलं. दोन गुण यावीचं पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 11 आणि जयंत मात्र जर्सी क्रमांक 4 असे दोन खेळाडू जिपणे मध्ये बाहेर पाहायला मिळत आहेत. जिपणे जर्सी क्रमांक 10 पुन्हा एकदा पाहायला मिळतो यावेळेस. यावेळेस कवर डिपेंडर जिपणे हँड टच केला जातो. यावेळेस सदीम पुन्हा एकदा एक गुण घेऊन माघारी परततोय. गुणसंख्या 7-8 एका गुणाची माफ करा 6-8 असा गुणफलक. दोन गुणांची आघाडी शिवमुद्रा कौलव संघाची. 5 खेळाडू बाकी आहेत. का खोलवर सरळेकडून पुन्हा एकदा पॉईंट घेण्याचा प्रयत्न असेल साईलचा. हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण त्या ठिकाणी पाहायला मिळते. निश्चितच हँड टच रनिंग हँड टच सुरे एक रनिंग हँड टच साईलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा एक गुण घेऊन माघारी परततोय रेडर आणि एम्प्टी रेडचे होते सांगता. आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखवलं रेडर रेड मोर्चा वरती. बघावं लागेल काय घडेल या रेडवर. जिथे क्रमांक 8 असेल यावेळेस पाहावं लागेल जे सुरे खेळ या मेगा फायनल मध्ये करेल का पाहावं लागेल. कारण यावेळेस देखील सुरे एक टॅकल जकडलं गेलं रेडरला. तुझीपणे वाटलं होतं रेडर दिसते परंतु त्याच वेळी तिथे सुरे एक डिफेन्स म्हणावा लागेल. आणि मात्र बॅक होल केला जातो रेडरचा. आणि मात्र यावेळेस जकडलं गेलं रेडरला. जिपणे जत्ते क्रमांक 11 ब्रह्मास्त्र पाहायला मिळते. ते म्हणजेच शिवमुद्रा कौलव संघाच्या बाजूने 3 डिफेन्स सुपर टॅकलची संधी असेल. साहिल पाटे जिपणे काय जकडले साहिल. साहिलला पाहावं लागेल या मॅच मध्ये. यावेळेस देखील प्रयत्न पाहायला मिळतोय. सुपर टॅकल यावेळेस पाहायला मिळतोय साहिल पाटील. साहिल यावेळेस बेंच वरती. आठ विरुद्ध 10 असा गुणफलक. दोन गुणांची धामबाद्र आघाडी पुन्हा एकदा शिवमुद्र गोलव संघाची पाहायला मिळते. जर्सी नंबर 10 रेडर आहे रेड मोर्चावरती. प्रेशर बढवण्याचा प्रयत्न. कॉर्नर वरती किक करण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय रेडरच्या माध्यमातून. बघावं लागेल काय घडेल. पुन्हा एकदा समोर क्रॉस पंचांचा इशारा. दोन गुणांचा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुरेख रेड नदीमच्या माध्यमातून पाहायला मिळतोय मैदानावरती. फर्स्ट हाफ टाइम आउट घेतला जातोय. चालला सामना शिवमुद्र कौलव 10 तर अश्वत्थ गिरोबा माडगाव भटवाडी संघ 10 आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तुल्यबळ संघ एकमेकांसमोर भिडताना पाहायला मिळतात मेगा फायनल सामन्यात. निश्चित जर्सी नंबर 7 चढाईपटू रेडर आहे रेड मोर्चावरती. बघावं लागेल काय घडेल या रेडवरती. जर्सी नंबर 7 निलेश रेडर आहे रेड मोर्चावर. क्रमांक 7 केला टॅकल करण्याचा प्रयत्न हा बसला गेला. ज्यावेळेस मात्र तर जर्सी नंबर 7 असेल टू ऑ डायरेक्ट मोर्चावरती. हुटर वाजतोय छत्रची घंटी वाजली जाते. पॉईंट घेईल रेडर यावीच का बेंचवर साहिल. पाहावं लागेल जर्सी क्रमांक 7 असेल यावीच. चिपणे कॉर्नरच्या गावची पणे प्रेशर बनवला जातोय यावीच. यावेळेस गेलं कॉर्नरच्या गावची प्रेशर बनवला गेला. त्यानंतर मात्र सुरेख एस्केप बनावं लागेल रेडरच्या माध्यमातून. जर्सी क्रमांक 7 माध्यमातून सुरेख एस्केप बनावं लागेल. माघारी बघतो यावेळेस एकावरची वापसी करून चिपणे माघारी. चिपणे दुसरं निघलं थर्ड रेड टू ऑल टायरेड असेल यावेळेस. साहिल असेल यावेळी साईड मोर्चावरती. पाहावं लागेल साहिलच्या माध्यमातून पॉईंट घेईल का बेंचवर जाईल ते पाहावं लागेल. चिपणे गुणसंख्या तब्बल पाहायला मिळेल. दोन्ही संघ 11-11 बरोबर चाललेला सामना. यावेळी देखील 1-2-3 तिचीपणे दोन तुल्यबळ संघ एकमेकांच्या विरोधात हे पाहायला मिळत आहेत. जसे क्रमांक 4 असेल यावेळेस पुन्हा एकदा रेड मोर्चावरती. जसे नंबर 4 रेडर आहे रेड मोर्चावरती. बघावं लागेल काय घडेल या रेडवरती. कशा प्रकारे खेळ केला साहिल समोर करण्याचा प्रयत्न. मात्र एक सुरेख एस्केप रेडरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक गुण घेऊन रेडर देखील माघारी परततोय. आणि एका गुणाचा गुणसंख्या बरावरती 13-11 थर्ड रेड. उटर वाजतोय कत्रेची घंटी वाजली जाते. पॉईंट घेणं हे रेडरसाठी अनिवार्य असेल. बघावं लागेल का पॉईंट घेतला जाईल रेडरच्या माध्यमातून. थोडीशी चूक जर्सी नंबर 4 थोडीशी चूक करताना पाहायला मिळतोय मैदानावरती. आणि पुन्हा एकदा एक गुण घेऊन डू ऑर डाय रेड वरती रेडर माघारी परततोय. रिवाईव्ह होऊन नदीम मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल जर्सी नंबर 11 पुन्हा एकदा रेडर रेड मोर्चावरती. साहिल पाटील असेल यावेळी रेड मोर्चावरती. रिवाईव्ह होऊन नदीम मैदान आल्यानंतर मात्र
कशा प्रकारचा खेळ नदीमच्या माध्यमातून होईल हे देखील या मॅच मध्ये पाहावं लागेल. बराच वेळ मैदानाच्या बाहेर पहिल्या हाफ मध्ये तोच नदीम मात्र या बीच मैदानात पाहायला मिळतोय. निर्धारित 10 सेकंदाचा बजर या ठिकाणी वाजतोय. एका माघारी परते साहिल किती पण माघारी परततोय आणि मात्र होतोय मध्यंतर गुणसंख्या तब्बल ती पाहायला मिळते. ती म्हणजे थरार आपण बघतो मैदानावर मेगा फायनल सामनो शुभद्र कौलव अशोकचा गिरवा भटवड हे दोन सगळे एकमेकांसमोर भेट करा बघू मिळाले आणि निश्चित जर्सी नंबर 10 जो तडेपटू नदी मासलो रेडर रेड मोटर समोर टॅकल झालो सक्सेसफुल बिन टाईम जवळ बालवडीचे काय म्हटलं जाता गाव फिर एमटी रेड ची झाली सांगता आणि त्यानंतर प्रत्युत्तर दाखल रेडर रेड मोर्चा 12-14, 14-12 असो गुणफलक निश्चितच प्रेशर बनवण्याचा प्रयत्न जर्सी नंबर 8 रेडरच्या माध्यमातून अँकल होल्ड टॅकल इनिशिएट केलं जातं जर्सी नंबर 2 माध्यमातून कव्हरच्या खेळाडूचा सुरेख सपोर्ट टॅकल झालो सक्सेसफुल मैदानावरती. त्यानंतर थर्ड रेड टू ऑट आय रेड आता इली वड्याची रेड पंढरपूरची रेड तिची बडेच्या रेडचा वर्ण मान्य केला असता बाबा गेलो पंढरपुरा गेलो त्रिवडे नाही गेलो त्रिवडे तीच वड्याची रेड पंढरपूरची रेड घेऊन मैदानात मात्र यावी साहिल पाटील आपल्या बहुमिता काय केला जातं या मॅच मध्ये तिची बडे सुरेख एस्केप आपलं साहिलच्या माध्यमातून अनुभव आपलं पणाक लावलं जातं जसिका बाबा अकरा निशाणा साधलं जातं आणि मात्र माघारे बरकता एका वर्षी कमाई करून चिंपणे माघारी आपल्या बुक मिळालो या थर्ड रेड मध्ये पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 7 यावी मोर्चावरती 12-16 असो गुण फलक बैठणार बुक मिळता बघू तर लागतला काय घडतं या रेड वरती कशा प्रकारे खेळ केलो जातो रेडरच्या माध्यमातून जर्सी नंबर 7 सुटू रेडर रेड मोर्चा प्रेशर बनवलं जातं हायटच करण्याचा प्रयत्न बैठणार बुक मिळालो प्रयत्न मात्र प्रयत्न निश्चितचा बघू तर लागतला मैदानाच्या बरोबर अपोजिट साईडला जो छोटा मुलगा आहे जो पाय सोडून बसलाय वसीम शेखरांच्या बरोबर पाठीमागे बरोबर तोच मुलगा थोडा पाठी बसला आपण देखील थोडा पाठी बसला साहिल पाटील रेडर रेड साहिल पाटील टाइम नंतर पुन्हा एकदा सामना सुरू होता डू ऑर डाय रेड असा नदी मासलो रेडर रेड मोर्चा 4 खेळाडू बाकी असतात कबड्डीच्या पटलावरती सगळ्यात कठीण डिफेन्स म्हटलं जाता टॅकल करण्याचा प्रयत्न मैदानार त्याच बहुत मिळालो नदीमची पुन्हा एकदा झालेली उचल पांगडी मैदानार सक्सेस सामन्या सुरुवात धावा एमटी रेड ची सांगता थर्ड रेड पहिली झाली पोलांडी रेड दुसरी झाली कुवांडी रेड आता इली थर्ड रेड डू ऑर डाय रेड जर्सी नंबर 7 रेडर असलो रेड मोर्चा पॉइंट घेणं अनिवार्य असला नाहीतर पेच वरती धावतं लागलं सुंदर टोटच मैदानावरती भोग मिळालो टोटच केलो जाता कॉर्नरच्या खेळाडू रेडरच्या माध्यमातून आणि निश्चित एक गोल घेऊन रेडर माघारी परतलो 16-18, 18-16 असो गुणफलक मैदानात थर्ड हाय पण असा 4 खेळाडू बाकी असत शेवटच्या 5 मिनिटाचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून 16-18, 18-16 शेवटची 5 मिनिटं असत बाकी काय करूचं लागतं तर या 5 मिनिटातच करूचं लागतं कशा प्रकारे खेळ करूचं लागतं ह्या मात्र बघूचं लागतं तिची पण कशा प्रकारचं खेळता येणाऱ्या वेळात येणाऱ्या 5 मिनिटापेक्षा कमी कालावधीत तिची पण बघूचं यावेळी देखील जर्सी नंबर 7 रेडर रेड मोर्चा 6 डिफेन्स 2-2, 3 चैन मैदानात भोग मिळतात शिवमुद्रा कौलव सगळ्याच्या बघूच लागतला जर्सी नंबर 7 चढाईपटू रेडर रेड मोर्चा थोडीशी चूक जर्सी नंबर 4 ची थोडीशी चूक 2 गुणांचा इशारा येईल पंचाच्या माध्यमातून 2 खेळून का पाणी मात्र यावेळेच माघारी त्यानंतर मात्र पुन्हा एकदा नदी आपला मैदान बघता शेवटची 3 मिनिटं इन विन 3 मिनिटांचा खेळ बाकी काय घडा या 3 मिनिटात बघूचा लागतला
यावेळेच डॅश बंडच्या पहिल्यानी नदीम दत्तच्या बाहेर यावेळेच ऐसी मात्र नदीम दत्त रेड टू ऑल डाय रेड पुन्हा एकदा पुण्याची रेड पंढरपूरची रेड पॉइंट घेऊचं लागलं रेडर असा रेड मोर्चार साईल पाटील रेडर रेड मोर्चार बघूच लागतं काय करतलं या रेड वरती दोन गुणाची आघाडी असा बघूच लागतं डिजिटल स्किक करण्याचा प्रयत्न हँड टच करण्याचा प्रयत्न प्रेशर बनवण्याचा प्रयत्न कॉर्नरच्या खेळाडू वरती बघू मिळालो डिजिटल थोडस डिफेन्स अग्रेसिव्ह खेळण्याचा प्रयत्न डुबकी मारण्याचा प्रयत्न बसतो साईल पाटीलची देखील उचल पागडी दोनही संघाचे स्टार रेडर स्टार खेळाडू मैदानाच्या बाहेर एका बाजून साईल पाटील तर दुसऱ्या बाजून नदीम हे दोन स्टार रेडर बाहेर असतात बघूच लागतं कशा प्रकारे खेळ केलो जातलो मात्र निलेश शिवमुद्र कौलव संघाच्या मैदानामध्ये असा निश्चितच काय करतलं या मॅच मध्ये हा मात्र बघूच लागतं 19-20 असो गुण फलक यावेळेच हँडचा दावा केला त्या कॉर्नरच्या खेळाडूवरती बघूच लागतं पंचांच्या निर्णयाकडे सगळ्यांच्या नजरा यावेळेच पंचांचा एक गोळ आकाशाकडे संघाचे आयकॉन खेळाडू चिकण स्टार रेड बनच्या बाहेर एका बाजूने नदी साईल बघूच लागतं कशा प्रकारचं खेळ त्यावेळेच यावेळेच सुपर टॅकल मैदानात दुहेरी गोल तिकडे मैदानात मिळालो सुपर सेमी उभार सुपर टॅकल मैदानावरती 22-20 वॉकलँड पार केली रेनला बॅलून बनवला त्यानंतर निश्चितच मिड लाईन जवळ टाइम वेस्ट करण्याचा प्रयत्न रेडरच्या माध्यमातून जर्सी नंबर 2 चा नाही पडतो रेडर रेड मोर्चा काय घडतला या रेड वरती निश्चितच माघारी परतण्याचो इरादो रवतलो का रेडर तो आणि निश्चितच शेवटच्या 10 सेकंदांचो बजर शेवटच्या 1 मिनिटाचो इंटरो 60 सेकंद असले बाकी 20-22 फॉगलँड पार केली रेडर माघारी परतलो आता येतली ती म्हणजे थर्ड रेड टू ऑर टायरेड मैदानार निश्चितच हुटर वाजलो जाता खतऱ्याची घंटी वाजली जाता शेवटच्या फ्यू सेकंड काही सेकंदांचा खेळ जो बाकी असलो फ्यू सेकंड बाकी फक्त सामना संपर्क डिजिटल हाय होल्टेज सामन या मॅच या स्पर्धेचा आपला मैदान भूमिता काय घडतं या रेड वरती डिजिटल भूमिता लागताना टू ऑर डायरेक्ट असा पॉइंट घेणे अरे अरे असं रेडासाठी डॅश मैदानावरती बोंब घालो सक्सेसफुल पॉवरफुल डॅश आणि रिवाईव्ह होऊन नदी मैदानावरती त्यानंतर नदी मैदानावरती येलो आणि गुणसंख्या 21-22 हाय व्होल्टेज सामो मैदानार सामनो 22-22 असं बोंब घालो मैदानावरती निश्चितच खूप लागतला काय घडतलं रेड वर निश्चितच काय करतलं या रेड वरती 22-22 जो सामना मैदानावर भूक मिळालो निश्चितच हाय व्होल्टेज सामो हाय व्होल्टेज फुकाबलो हाय व्होल्टेज कबड्डी थरार या बाणगावच्या मैदानावरती भूक मिळता निश्चितच पाखरी प्रयत्नाचा इरादा असतो मेगा फायनल सामना आपण बघतो निश्चितच फायनल फिसल वाजली जाता 22-22 सामनो बराबरीत यावेच त्यानंतर अश्वस्थ गिरोबा भटवाडी संघाच्या माध्यमातून पहिली चढाई नदीम झाला बोनस बोनस निलेश त्यानंतर अश्वस्थ गिरोबा बाणगाव संघाकडून ऋषिकेश दुसरी चढाई ऋषिकेश दोन दोन चढाई पूर्ण गुणसंख्या 3-2 अश्वस्थ भटवाडी 3 आणि शिवमुद्रा कौलव 2 तिसरी चढाई शिवमुद्रा कौलव अतुल
त्यानंतर अशोक गुरव बटवाडी बाणगाव संघ किरण तिसरी चढाई किरण आउट झालं काही मेलो असा लक पाहायचा तिसरी तिसरी नाही लागा नाही लागा चार विरुद्ध तीन शिवमुद्रा कमलव तीन तर अश्वस्त गिरवा भटवाडी माणगाव चार चौथी चढाई शिवमुद्रा कमलव साहिल पाटील त्यानंतर अश्वस्त गिरवा चौथी चढाई मनोज चार चार चढाई पूर्ण गुणसंख्या सहा चार अशोक गिरव भटवाडी बाडगाव संघ सहा तर शिवमुद्र कौलव चार शेवटची चढाई पुन्हा तीन मग पुन्हा तीन रे दोन पॉईंट एक्स्ट्रा असतले बोनस प्लस वन एक जाईल दोन बोनस असलो शेवटची चढाई गुणसंख्या सहा पाच शेवटची चढाई असेल अश्वस्त गिरोबा भटवाडी बरोबर नाही धरू नाही झाली लास्ट ट्रेड पाचाक पाच पॉईंट गावले ना वाव दोन दोन पॉईंट दोन गुण शेवटच्या चढाईवर सामना होतोय समाप्त आणि या स्पर्धेचा चॅम्पियन ठरतोय समजेस अश्वस्त गिरोबा भटवाडी माणगाव संघ या स्पर्धेचा